हॅलो, मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 38 साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची आहे ते सांगणार आहे. ओके, त्याचबरोबर मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगेल, त्या पण तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं काही चुकणार नाही आणि तुमची पण पेपर कटिंग व्यवस्थित होईल. ओके, तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगते. तर कटोरी ब्लाऊजच्या कटिंगसाठी काय काय लागतं? उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, मुंडा, बाही लांबी आणि दंडघेर. ओके, तर ह्या ब्लाऊजची उंची आहे आपली 14. तर 14 आपण एक ऍड करतो मार्जिनसाठी, तर ते किती झाले? 15. छाती आहे 38. तर आपण जी छाती असते त्याचा चौथा भाग घेतो, म्हणजे 38चा चौथा भाग आहे 9.5, आणि त्यात 1.5 ऍड करतो मार्जिनसाठी. ओके, तर ते टोटल किती झाले? 11. त्यानंतर कंबर आहे 32, पुढचा गळा आहे 6.5, मागचा गळा आहे 9, मुंडा आहे 6, बाही लांबी आहे 10 आणि दंडघेर आहे 11. ओके, तर आता आपण याची पेपर कटिंग करूया. तर सर्वात आधी आपण हा पेपर असा फोल्ड केलेला आहे, डबल फोल्ड, हे बघा ह्या पद्धतीने. आणि जे जॉईंट आहे तो भाग ह्या साईडने घेतलाय. ज्या साईडने जॉईंट आहे तिथून आपण सर्वात आधी उंची टाकणार आहोत. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14. ओके, तर त्यात एक ऍड करणार, म्हणजे ते किती झाले? 15. तर हे बघा, मी इथे 15 मार्किंग केलेली आहे. ओके, त्यानंतर आपण टाकणार आहोत, हे बघा असा टेप ठेवायचा. हा, मग गळा रुंदी आहे 2.5, इथे 2.5 मार्किंग केली. आपलं शोल्डर इथे 5.5 मार्किंग केली. आणि आपल्या छातीचा चौथा भाग आहे 11, म्हणजे 9.5, त्यात 1.5 ऍड करून टोटल आहे 11. तर हे बघा, इथे मी 11 मार्किंग केलेले आहे. ओके, त्यानंतर सेम आपण जिथे उंची टाकलेली आहे तिथून पण हे बघा ह्या साईडला 11 मार्किंग करून घ्यायची आहे. आणि एक सेंटरला करायचं आहे. तर सेंटरला ह्यासाठी करायची आहे मार्किंग की आपलं तिरकं जायला नको कटिंग. ओके, आणि जे मार्किंग केलेले पॉइंट आहे ते हे बघा हा बॉक्स असा बनवून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपण टाकणार हे गळा. तर आपला पुढचा गळा आहे 6.5. हे बघा, मी इथे 6.5 मार्किंग करते, पण एकदा इथे चेक करून घ्यायचं की 2.5 आहे की नाही, हे बघा. ओके, त्यानंतर हा आपण बॉक्स असाच जॉईन करून घ्यायचा. त्यानंतर आपण टाकणार आहोत मुंडा. तर इथे मुंडा घेणार आहोत आपण 6. ओके, इकडून पण एकदा 6 मार्किंग करून घ्यायची, म्हणजे क्रॉस जायला नको. ओके, त्यानंतर काय करणार आता? हा मुंडा आहे ना, त्याचं निम्मं घ्यायचं सेंटर, म्हणजे 6 किती निम्मं? 3. हे बघा, इथे 3 मार्किंग करायची. ओके, त्यानंतर आपल्याला मुंडा काढायचा आहे, हे बघा. तर इथून एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची, इथून 1 मार्किंग इथे करायची आणि त्यानंतर 1/2 इंचाला, म्हणजे इथून 1 आणि इथून किती? 1/2 आहे. ओके, तर हा कर्व काढून घ्यायचा आहे, हे बघा या पद्धतीने. हा पहिला कर्व आहे ना, तो कसला आहे? आपला पुढच्या मुंड्याचा आहे, ब्लाऊजचे पुढच्या बाजू. आणि हा जो आहे सेकंड वाला, तो ब्लाऊजची मागच्या बाजूचा आहे. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? त्यानंतर काय करणार आता? आपण क्रॉस पट्टी काढून घेणार आहोत. तर क्रॉस पट्टीला कशी? ह्या साईडने आपण 3.5 मार्किंग करतो आणि ह्या साईडला 2.5 मार्किंग करतो. ओके, इकडे 3.5 आणि इकडे 2.5. त्यानंतर हे दोन पॉईंट जॉईन करून घ्यायचे. आधी थोडासा कर येऊन द्यायचा आणि नंतर असा हा स्ट्रेट आला पाहिजे. ओके, हे बघा, जास्त नाही, वरचा पॉईंट. ओके, हा नाही ना, हा वरच्या साईडने जास्त खोल नाही आला पाहिजे, एकदम नॉर्मल असा कर्व आला पाहिजे. त्यानंतर ही स्ट्रेट लाईन. ओके, त्यानंतर काय करणार आता? आपल्याला कटोरी टाकायची आहे. तर कटोरी टाकताना सर्वात आधी काय लागतंय? इकडनं आता हे 38 आहे, जेव्हा 28-30 असते तेव्हा आपण इकडनं 4.5 मार्किंग करतो. ओके, तर आता काय करणार आहोत? आपण 4.5 पण एक मार्किंग करायची आणि 5 पण करायची, जे जिथून कटोरीचा आकार व्यवस्थित येईल ते आपण ठेवणार आहे. बघा, इथे 4.5 आणि 5 मार्किंग केलेली आहे. त्यानंतर हा जो गळा आहे ना, त्याला पण इथून 1 मार्किंग करायची.
त्यानंतर हा मुंडा आहे जो पहिला मुंडा आहे ना तिथून असा क्रॉस मध्ये इथे दोन सव्वा दोन आणि अडीच हे तीन मार्किंग केलेले आहे. म्हणजे बघा इथून एक ला इथून दोन सव्वा दोन अडीच ला इथून साडेचार आणि पाच ला मार्किंग केलेले आहे. ओके तर आता हा पॉइंट व्यवस्थित आपला कर कटोरीचा जिथून जाणार आहे ना तसं करायचंय. बघा हे तीन पॉइंट बघा आधी असं अलगत अलगत करून बघायचं कुठे आपला कर व्यवस्थित येतो हे बघा असं येतो. ओके हे बघा म्हणजे एकदा असा हात ठेवला ना की हा कर आपला बरोबर इथे येऊन थांबतोय. ओके म्हणजे कटोरीचा शेप व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर हा गोलाकार काढून घ्यायचा. ओके तर आता याची आपण कटिंग करून घेऊया. त्यानंतर काय करायचं एवढी कटिंग झाल्यानंतर इथून आधी सेंटर बाजूला करायचं म्हणजे बॅक साईड येईल. ओके हे बघा हा आपला बॅक साईड आणि बॅक साईड बाजूला केल्यानंतर हे बाकीचे कटिंग करायचे. हे बघा असं हे बघा ही कटोरी हा पुढचा भाग ही क्रॉस पट्टी आणि ही बॅक साईड कट केलेली आहे. आता हे कटिंग केल्यानंतर आपल्याला ही जी कटोरी आहे ती वाढवायची असते. ओके तर ती कशी मी तुम्हाला सांगते. हे बघा हा पेपर घेतलेला आहे तर ही कटोरी आपण 38.5 ने वाढवणार आहे. वाढवणार म्हणजे दोन्ही साईडने वाढवतो. ओके हे बघा इथून आता 1.5 ला मार्किंग करायची. बघा अशी लाईन मारायची. ओके इथून जिथून 1.5 ला केलंय त्याच्या तिथूनच खाली 1/2 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर ही कटोरी ह्या पद्धतीने हे बघा इथे सेंटर आणि ही अशी क्रॉस मध्ये ठेवून घ्यायची. त्याच्यावर मी कातर ठेवते म्हणजे ती हलायला नको आपलं चुकायला नको. ओके त्यानंतर सेम या साईडने पण 1.5 ला मार्किंग करून घ्यायची. ओके त्यानंतर काय करायचं हा जो पॉइंट आहे ना हा असा क्रॉस सरळ परत इथे न्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने ओके त्यानंतर हे चेक करून घ्यायचं 1.5 आहे का आहे. बघा हे बघा इथे. ओके त्यानंतर काय करायचं हा जो वरचा गळा आहे तो सेम एज इट इज मार्किंग करून घ्यायचा. त्यानंतर वरती 1/2 इंच तरी मार्किंग करायची. ओके आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा. हे बघा जसा कटोरीचा आकार आहे ना सेम त्याच पद्धतीने असा गोल आला पाहिजे. ओके आता त्यानंतर काय करायचं याचं सेंटर घ्यायचंय आपल्याला. ओके हे किती 9/4 आहे म्हणजे 4.5 आणि 1 लाईन. त्यानंतर जर सेंटर घेतलाय तिथून खाली 1.5 ला मार्किंग करायची 1.5 ला. हा त्यानंतर कन्फर्म करायचं की दोन्ही साईडचं सेम येत आहे का जॉईन केल्यानंतर. तर एवढं काही येत नाही त्यामुळे मी परत ही मार्किंग इथे करते. ओके तर परत चेक करायचं. आता येते. ओके तर हे जॉईन करून घ्यायचं या पॉइंटला आणि हे या पद्धतीने. ओके आता ही अशी गोलाकाराने कटिंग करून घ्यायची.
ते बघा ही कटोरी आपली रेडी झालेली आहे. ओके तर हे बघा हा आपला बॅक साइड आहे, ही कटोरी आहे, ही क्रॉस पट्टी आणि हा आपला ब्लाउजचा पुढचा भाग आहे. ओके तर असेच आपले पुढील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा त्याच्यासमोरील जी बेल आयकॉन असते ती नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येईल. ओके थँक्यू.